आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्ड फेअर रचना पुढच्या 8 दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. महानगरपालिका प्रशासनानं मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही शक्यता वर्तवली. वॉर्डाच्या पुनर्रचनेमुळे अनेक वॉर्ड गायब होण्याची शक्यता असून काही नवीन वॉर्ड निर्माण होणार आहेत, त्यामुळे नगरसेवक आणि इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली. महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 5 मार्च 2017 होणं अपेक्षित आहे. या वॉर्ड रचनेमध्ये काय फेररचनेचे निकष आहेत त्यासंदर्भात देखील आपण माहिती घेणार आहोत. या संदर्भातली प्रतिक्रिया आपण आधी पाहूया. या मोहिमेमध्ये नवीन मतदारांची नोंदणी किंवा आधी यादीमध्ये असलेल्या मतदारांना त्या यादीमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर त्या दृष्टीने ही जनजागृती मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी मुंबई आणि जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगातर्फे जे काम सुरू आहे त्यामध्ये 2016 मतदार यादीमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील तर तो कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी देखील कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूयात नेमकी काय संख्या आहे त्यावर, काय नेमकी फेररचना आहे. बघा, वॉर्ड फेररचनेमध्ये 6 मतदारसंघ कमी होण्याचा अंदाज आहे. पश्चिम उपनगरांमधले 4 मतदारसंघ मात्र वाढण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरात 2 मतदारसंघ वाढण्याची शक्यता आहे. नगरसेवकांची संख्या 227 इतकीच कायम राहणार आहे. एका मतदारसंघामध्ये 50,000 ते 55,000 मतदार असतील. 15 ते 20 ऑगस्ट पर्यंत वॉर्डांचं आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. हरकती सूचना मागवल्यानंतर वॉर्डचं चित्र सप्टेंबर पर्यंत स्पष्ट होईल. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मतदार नोंदणीकरता पुनर्निरीक्षण होणार. 1 जानेवारी 2017 18 वर्ष पूर्ण होणारे देखील मतदानाकरता पात्र असतील. विधानसभा मतदार यादीत नाव असलेलेच पालिकेकरता मतदान करू शकतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.